मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे आणि सध्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची जोडगोळी खरं तर पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. कुठलीही आंदोलनं असली, मोर्चे असली की हे दोघं आवर्जून त्याचं प्रतिनिधित्व करत असतात आणि यांच्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलनं पूर्ण शहराभरात गाजलेली सुद्धा आहेत. मात्र भोंग्यांच्या मुद्द्यावरनं वसंत मोरे जे शहराध्यक्ष होते पूर्वी, त्यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्या पदावरनं त्यांना दूर करत तेच पद शहराध्यक्षपद हे वसंत मोरेंऐवजी साईनाथ बाबर यांना देण्यात आलं. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर हे दोघेही फारसे एकत्र आपल्याला कुठे दिसून आले नाही. मात्र याच जय विरुची ही जी जोडी आहे, ही जोडी आपल्याला काही दिवसांपूर्वी मात्र दिसलेली आहे. तसे फोटो वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरनं शेअरसुद्धा केलेले आहेत. त्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे मी. आता त्या काय सांगाल, काही दिवसांपासनं तुम्ही एकत्र दिसत नव्हतात पण जय विरू म्हणून तुम्हाला ओळखतात आणि तुम्ही पुन्हा एकत्र आलात, नाराजी दूर झाली का? नाही, आम्ही गेल्या 6 महिन्यापासून जसं साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाले आणि शहराध्यक्ष झाल्यानंतरनं आमच्यात थोडा वेगळा झाला होता, पण आम्ही तसे मित्र चांगले आहोत. आम्ही भेटतो, पक्ष संघटना या विषयांमधून थोडेफार वाद होतात आणि मला वाटतं की आम्ही दोघे एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये असतो. आता साईनाथ बाबर शहराध्यक्ष आहेत, पूर्वीपासून मी 13-14 महिने शहराध्यक्ष असल्यामुळं वाहतूक सेनेच्या एक युनिटबरोबर माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष शिवाजी मते यांनी तिकडं मला बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी साईनाथ बाबर पण होते. आम्ही दोघांनी मिळून तिथं कोथरूडमध्ये एका शाखेचं उद्घाटन केलं आणि तिथून आम्हाला काकडे सिटी वारजेला यायचं होतं. तर आमच्या तिघांच्या वेगवेगळ्या गाड्या होत्या, माझी गाडी वेगळी, मी वेगळ्या दिशेने आलो होतो, साई वेगळ्या दिशेने होता, शिवाजी वेगळ्या दिशेने होता. त्यामुळं मग नंतरनं प्रत्येकजण आपापल्या गाडीकडे निघाला. आम्ही गाडीमध्ये आम्ही दोघं तिघंच जण होतो. मी साईला बोललो, अरे साई आपलं काय बस ना गाडीमध्ये, आपण जाऊ माझ्या गाडीमध्ये. आणि आम्ही दोघं मग मस्त गप्पा मारत वारज्यापर्यंत एक गाडीमधनं पोहोचलो. राजकारणापलीकडची मैत्री म्हणून सुद्धा तुमच्या दोघांकडे खरं तर बघितलं जातं. अनेक ठिकाणी तुम्ही एकत्र दिसला होता पण मागच्या एक साधारण 4-5 महिन्यांमध्ये तुम्ही भेटत नव्हतात किंवा म्हणजे तशी जाहीर कबुली तशी तुम्ही दोघांनीही दिली नव्हती. मग आता नेमकं काय घडलंय की तुम्ही पुन्हा एकत्र आला, ही पुणे महानगरपालिकेची तयारी आहे का? आम्ही वेगळे कधी झालोच नाही. शेवटी विचारांचा विषय, संघटनेने साईवर टाकलेली जबाबदारी आणि मी घेतलेली जबाबदारी, दोन वेगवेगळे विषय आहेत. साई शहरामध्ये काम करतोय, आता मी माझ्या प्रभाग क्रमांक 56, 57, 58 या 3 प्रभागांवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं आहे, त्यामुळं माझं शहरातल्या कार्यक्रमांना आता जास्त काही येणं होत नाही आणि जे महत्त्वाचे मोठे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमांना मी येत असतो. आता काल अमित साहेब होते, त्यामुळे मी कोर कमिटीची मीटिंग होती त्या मीटिंगलाही होतो. त्याच्यानंतरनं मी परत आदल्या दिवशी कोथरूडला किशोर शिंदेंचे इकडं खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा होतो, तिकडं पण मी आलो होतो. फक्त नेमकं हडपसरच्या वेळेसच मी माझा मुळशीला एक कार्यक्रम होता त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. बाकी असं काय नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी शहर कार्यालयामध्ये जात नाही. मी आता 6 महिने आले शहर कार्यालयात काही गेलेलो नाही आहे, पण शहर कार्यालयाच्या बाहेरचे कुठलेही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मला बोलवलं जातं, तिथं मी नक्की जातो. पण शहर कार्यालयामध्ये तुम्ही जात नाही आहात, त्याचं नेमकं कारण काय आहे? मला वारंवार ते सांगितलेले मागे की मला जिथं माझा एक स्वतःचा स्वभाव आहे, ज्या ठिकाणी मी फुलं वेचली त्या ठिकाणी मी काटे वेचायला नाही जाणार. मला माननीय राजसाहेबांनी आदेश दिला, मी 100% त्यांच्या आदेशाचं पालन करेन, परंतु ज्या काही गोष्टी तिकडे झाल्या ज्या स्वतः साहेबांना सुद्धा पटलेल्या नाही, त्यामुळे ते मला वाटतं की नको जायला तिकडं. तिकडे गेल्यानंतर ना मग मला त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात, त्यापेक्षा मी तिथं दिवस घालवलेला आहे, मी 13 महिने त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला, म्हणजे सगळ्या गोष्टी मला त्या आठवणी येतात आणि मग असं वाटतं की चला अजून काहीतरी फाटण्यापेक्षा किंवा अजून एकमेकांपासून दूर जाण्यापेक्षा आपण तिकडे नाही गेलेलं बरं. म्हणून मी शहरातल्या इतर कार्यक्रमांना मी असतो, ज्या ठिकाणी मला शहराचे पदाधिकारी बोलवतात त्या ठिकाणी मी जातो. आता आगामी महापालिका निवडणुका आहेत, प्रभाग समितीवर प्रभाग जसे बदलले त्यावरनं तुम्ही थेट तुमची नाराजी व्यक्त केली होती, पण त्यानंतर आता मनसेचे तात्या जोरदार कामाला लागल्याचं सुद्धा आम्हाला वारंवार दिसतंय. 100% मला माझा जो प्रदीर्घ 13 महिन्याचा अनुभव आहे,
शहराध्यक्ष म्हणून त्या व्यतिरिक्त 15 वर्षाचा अनुभव माझा महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून आहे आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने मी शहरभर काम करतो आहे मी मागच्या पंचवार्षिकमध्ये 2017 जी महानगरपालिकेची निवडणूक मी प्रभाग क्रमांक 40, 41, 42 लढवली त्याच्यामध्ये मी 12 मला माननीय राजसाहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून 12 तिकीट मला त्या ठिकाणी दिले होते 12 मधील 11 जागा मी लढवल्या तिकडं 11 जागांमध्ये एकाही जागेचं माझं डिपॉझिट गेलं नाही सगळ्या जागेंवरती मला दक्षिण पुण्यामध्ये अतिशय चांगलं मतदान आहे म्हणजे त्यावेळेस माझी एवढी ताकद नसताना सुद्धा मी एकाही माझ्या उमेदवाराचं डिपॉझिट घालून दिलं नव्हतं आणि मला तसं वाटतं की जे प्रोग्राम मी आता घेतो आहे त्या भागामध्ये त्या प्रोग्रामाचं अनुकरण जर शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी केलं मग मी घेतलेलं आरोग्य शिबिर असेल वडापाव महोत्सव असेल कालच्याला झालेला स्वातंत्र्यदिन सोहळा असेल या सगळ्या विषयांमध्ये जर कार्यकर्त्यांनी व्यवस्थित लक्ष घातलं विरोधकांच्या सगळ्या माहित्या व्यवस्थित काढल्या तर मला वाटतं की एक चांगली लढत आम्ही पुणे शहरामध्ये देऊन 20 ते 25 टार्गेट जे आहे ते आम्ही 100% पूर्ण करू शकतो. साईनाथ बाबर यांच्यासोबत तुम्ही बराच काळ आता काही दिवसांपूर्वी घालवला गाडीमध्ये एकत्र जसं तुम्ही म्हणतायत त्यानुसार आता त्यांच्या बाबत असलेली नाराजी पूर्णपणे गेली. साईवरती मी नाराज कधीच नव्हतो फक्त काही लोक आहेत की थोडं साई थोडं त्या विषयामध्ये मी त्याला सुरुवातीपासून सांगितलं नाही की थोडं जरा सावध राहणं गरजेचं आहे काही लोक मग असत प्रत्येक पक्षात असतात तुमचा सल्ला साईनाथ बाबर ऐकतील मग तो त्यांचा प्रश्न आहे ऐकायचं आहे ना ऐकायचं मी सांगायचं काम अगदी पहिल्या दिवशी केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आता सल्ला ऐकायचा ना ऐकायचा हे जर मला गुरु समजतात ऐकतील नाही ऐकलं तर शेवटी कसं की ज्याचं त्याच्यापाशी असतं. जय विरूची ही जोडी आता आगामी काळात आम्हाला दिसेल 100% मला ज्या ज्या वेळेस माझा पक्ष अडचणीत येईल ज्या ज्यावेळेस माझ्या पक्षाला माझी गरज लागेल त्या टायमाला मी पूर्णपणे ताकदीने पक्षाच्या पाठीशी 100% शहरात उभा असणार. नक्कीच नक्कीच. मनसेच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरनं पुण्यातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं होतं आणि त्याच काळामध्ये मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यामध्ये काहीशी नाराजी असल्याचं सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र ही नाराजी दूर झालेली आहे आणि जय विरूची जोडी ही पुन्हा एकत्र आल्याचं दिसून आलंय. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत.